सर्वत्र लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे, यामुळे नागरिक सुटकेचा निश्वास सोडले आहेत. कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग जितेच्या तिथेच थांबलेला होता. गेल्या वर्षीचे 2 महिने आणि या वर्षीचे गेलेले 2 महिना नागरिक कधीही विसरणार नाहीत. सर्वांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली होती. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वांच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालून कार्यरत असणाऱ्या पोलीस, डॉक्टर, आशा कार्यकर्ते, पत्रकार यांनाही काम करतेवेळी अनेक अडचणी आल्या. आज लॉकडाऊन जरी निघाला असला तरी या लॉकडाऊनच्या काळात मदत करणाऱ्यांना मात्र कधीच विसरू नये. अनेक जण मदतीचा हात पुढे केले होते, पण चिक्कोडी येथील MPG ग्रुप या ग्रुपने कोणत्याच प्रकारे प्रसिद्धीला सामोरे न जाता अहोरात्र राबणाऱ्यांना जेवण, पाणी व इतर साहित्य पुरवले. सतत 4 महिने चिक्कोडी शहरात रस्त्यावर येऊन रक्षण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना या MPG ग्रुपने मोठे सहकार्य केले आहे. अशा या ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आज चिक्कोडी तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे. अशा मदत करणाऱ्यांना आज लॉकडाऊन जरी शिथिल झाला असला तरी त्यांना मात्र आम्ही विसरून चालणार नाही. सर्वत्र लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे, यामुळे नागरिक सुटकेचा निश्वास सोडले आहेत. कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग जितेच्या तिथेच थांबलेला होता. गेल्या वर्षीचे 2 महिने आणि या वर्षीचे गेलेले 2 महिना नागरिक कधीही विसरणार नाहीत. सर्वांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली होती. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वांच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालून कार्यरत असणाऱ्या पोलीस, डॉक्टर, आशा कार्यकर्ते, पत्रकार यांनाही काम करतेवेळी अनेक अडचणी आल्या. आज लॉकडाऊन जरी निघाला असला तरी या लॉकडाऊनच्या काळात मदत करणाऱ्यांना मात्र कधीच विसरू नये. अनेक जण मदतीचा हात पुढे केले होते, पण चिक्कोडी येथील MPG ग्रुप या ग्रुपने कोणत्याच प्रकारे प्रसिद्धीला सामोरे न जाता अहोरात्र राबणाऱ्यांना जेवण, पाणी व इतर साहित्य पुरवले. सतत 4 महिने चिक्कोडी शहरात रस्त्यावर येऊन रक्षण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना या MPG ग्रुपने मोठे सहकार्य केले आहे. अशा या ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आज चिक्कोडी तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे. अशा मदत करणाऱ्यांना आज लॉकडाऊन जरी शिथिल झाला असला तरी त्यांना मात्र आम्ही विसरून चालणार नाही.